नमस्कार, शौर्यस रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण भरीव इडली कशी बनवायची ते पाहतोय। थोडीशी अलग रेसिपी आहे पण खायला खूप टेस्टी आहे, तर रेसिपीला सुरुवात करूया। इडली बनवण्यासाठी इथे मी 3 कप तांदूळ घेतले आहेत। इडलीसाठी कोणताही तांदूळ यूज करू शकता, घरात जो अवेलेबल आहे तो। 3 कप तांदळासाठी मी 1 कप उडद डाळ घेतली आहे। तांदूळ व उडद डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची। इथे तांदूळ व उडद डाळ मी स्वच्छ साफ करून घेतली, त्यामध्ये पाणी घालू। डाळ व तांदूळ यांचे प्रमाण 3:1 ठेवायचे आहे। तुमच्याकडे 3 ग्लास तांदूळ असतील तर 1 ग्लास उडद डाळ घ्यायची। पाणी घालून 6 ते 7 तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे। इथे 7 तास डाळ व तांदूळ भिजून घेतले आहे। पाहू शकता तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजली आहे। डाळ व तांदूळ ग्राइंड करता वेळेस 1 वाटी पोहे घ्यायचे आहे। ते स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिट भिजत ठेवायचे आहे। 10 ते 15 मिनिट आपण हे पोहे साईडला ठेवू आणि तोपर्यंत डाळ व तांदूळ ग्राइंड करून घेऊ। तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडस पाणी घालून ग्राइंड करून घेऊ आणि जास्त रवाळही असू नये। या पद्धतीचं जर पीठ केलं तर इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पे सर्व डिशेस बनू शकता। डाळ सुद्धा त्याच पद्धतीने वाटून घेऊ। इथे पोहे आणि डाळ एकत्र वाटून घेते। अशा प्रकारे थोडंफार पाणी टाकून डाळ आणि पोहे वाटून घेतले। डाळ आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घेऊ। झाकण ठेवून 10 ते 11 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवू। पीठ आंबवत असताना भांडं खोलगट असावं। पिठाची क्वांटिटी ही भांड्याच्या अर्धी असावी, म्हणजे बॅटर फुलण्यासाठी स्पेस मिळतो। 10 ते 11 तास झालेले आहे। पाहू शकता बॅटर छान फुललेले आहे। आपण अर्ध भांड पीठ ठेवलं होतं तर 10 तासाने पीठ भांड्याच्या वरपर्यंत आंबून आलेलं आहे। पीठ आपलं व्यवस्थित रेडी झालं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर। हे मिक्स करून हे पीठ साईडला ठेवू। आता आपल्याला मधलं सारण तयार करायचं आहे, तर सारण बनवण्यासाठी साहित्य पाहूया। इथे 4 बटाटे उकडून त्याचे सालपट काढून घेतले, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। लाल तिखटाऐवजी मिरचीचा ठेसा यूज करू शकता। चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा जिरे। हे वाळलेले वाटाणे आहेत, मी 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवून कुकरला एक शिट्टी काढून घेतली। लसूण, कढीपत्ता, 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा। हे बटाटे आपल्याला थोडे बारीक करून घ्यायचे आहे। हाताने तुम्ही प्रेस केलं तरी ते बारीक होतात। कढईमध्ये 1 चमचा तेल घालू। तेल गरम झालं की त्यामध्ये घालू मोहरी। मोहरी छान तडतडली पाहिजे। नंतर जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा। कांद्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा मी मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट परतून घेतलाय। त्यामध्ये घालूया हळद, वटाणे, लसूण, लाल तिखट, धना पावडर। हे 1/2 मिनिट परतून घ्यायचं। आता उकडलेला बटाटा घालू। हे मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालूया। हा बटाटा कांद्याच्या मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। 4 ते 5 मिनिट मंद आचेवर झाकण ठेवून वाफ काढून घेऊ। 5 मिनिट झालेले आहे। बटाट्याची भाजी शिजून घेतली, गॅस बंद करून घेऊ। इथे आपलं मधलं सारण तयार आहे, ताटामध्ये काढून थंड करून घेऊ। इथे मधलं सारण थंड करून घेतलंय, त्याचे छोटाले गोळे करून घेऊ।
गोल गोळा करायचा आणि हाताने थोडं फ्लॅट करून घ्यायचा या पद्धतीने. बाकी गोळे बनवून घेते. इथे सर्व गोळे बनवून घेतले. प्लेटला तेल लावून घेतले. यामध्ये अर्धी प्लेट इडलीचं बॅटर घालून घेऊ. त्यावर हा गोळा ठेवायचा. हाताने हलकस प्रेस करायचा. वरून काही बॅटर घालून चमच्याने सगळीकडे पसरून घ्यायचा या पद्धतीने. बाकी प्लेटा भरून घेते अशाच पद्धतीने. इथे सर्व प्लेटा भरून घेतल्या. गॅसवर इडली पात्रात 1 इंच पाणी गरम होण्यासाठी ठेवले. ह्या प्लेटा इडली पात्रात ठेवायच्या. झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट हे स्टीम करून घेऊ. 10 मिनिट झालेले आहे. पाहू इडल्या रेडी झाल्या का. पाहू शकता इडली आपली तयार आहे. छान फुगलेली पण आहे. थंड झाल्यावर ह्या इडल्या काढून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित निघतात. कट करून पाहू. नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा. या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील.